सुश्राव्य गायन, रसिकांची दाट, टाळ्यांचा कडकडाट, बहरदार मैफिल, श्रोत्यांची गर्दी, महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी कायम असणारा उत्साह आणि दिग्गजांची उपस्थिती, वाद्यांच्या साथीने गाठलेली उंची, असे भारदस्त वातावरण 66व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये आजही पाहायला मिळाले. डी के दातार यांच्याकडून गायकी अंगाने जाणाऱ्या व्हायोलिन वादनाचे शिक्षण, किशोर आमोणकर यांच्याकडून गायकीचे शिक्षण घेतलेले मिलिंद रायकर आणि त्यांचे सुपुत्र यज्ञेश रायकर या दोघांनी व्हायोलिन वादन सादर करण्यासाठी भूप्राग निवडला. विलंबित एकतालात व्हायोलिनवर ख्याल ऐकवताना रायकर पितापुत्र या दोघांनी एरी आज या बोलांची आठवण करून दिली. सहवादन करताना दोघेही एकमेकांना पूरक वाजवत होते. गुरु पंडित दातार यांना आदरांजली म्हणून दोघांनी हमीर रागातील रचना ऐकवली. वादनाची सांगता त्यांनी बाजरे मुरल्या बाजे या भजनाने केली. भजनातील प्रत्येक शब्द सुरेल वादनातून रसिकांना भिडत होता. या वादनाने रसिक भारावून गेले.